हेलो गाइज, ये मैं हूँ, ये मेरा आरंभ है और आज हम एक वीडियो बनाने वाले हैं और वीडियो का नाम है जिसमें हम दिखाने वाले हैं कि गुड़ कैसे बनता है। एक्चुअली आम्ही मराठीत बोलतो पण हाय हिंदी मध्ये बोलतोय म्हणून मी पण जरा हिंदी मध्ये बोलले। तर आज आपण बघणार आहोत की आपण जो गुड़ रोज खातो, रोजच्या वापरामध्ये जो गुड़ वापरतो तो गुड़ आपण कसा बनवतो, म्हणजे तो कसा बनतो ते आपल्याला आजच्या व्हिडिओ मध्ये बघायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मंडळी, कसे आहात? मिसेस डाखरेज डेली डोज या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी माधुरी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आता एक सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्या समोर। तर हा व्हिडिओ आहे जो आपण रोजच्या वापरात गुड खातो तो गुड बनतो कसा ॲक्च्युली आपल्याला माहीत पाहिजे ना। तर आम्ही जेव्हा MP मध्ये गेलो तेव्हा हा व्हिडिओ मी बनवला। रस्त्यावर हे एक शेत आहे, उसाचा मळा आहे आणि तिथे ही गुडपट्टी बनण्याचं काम सुरू होतं। तर मग आम्ही इथे थांबलो आणि तो मी व्हिडिओ तुमच्यासाठी स्पेशल शूट केलेला आहे। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, शेजारच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करून घ्या, पुढच्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। तर हा रस्ता आहे, हा ॲक्च्युली घाटाचा रस्ता आहे। आम्ही नागमोडी रस्त्यावरनं चाललेलो आहोत। आता हा मुलताई घाट आहे आणि याला विहंग दृश्य असं नाव आहे या घाटाचं, इथे लिहिलेलं आहे। तर या घाटावरनं आम्ही वरुड, अमरावती जिल्ह्यात जे वरुड आहे तिथे आम्ही आधी गेलेलो माझ्या नंदेच्या गावाला आणि तिथनं मग आम्ही बालाजीपुरमसाठी निघालेलो। तर मग बालाजीपुरमचं दर्शन केल्यानंतर मुलताईवरनं आम्हाला येताना मग हा या घाटावरनं आम्ही आलो। इथे बघा बोर्ड आहे MP पोलीसचा, इट मीन्स आम्ही MPतच आहो। तर रस्त्यामध्ये अशी गुडपट्टी बनवण्याचं काम चालू असतं MPमध्ये, मोस्टली ते तिकडे दिसतं आपल्याला उसाचे मळे असल्यामुळे। तर आम्ही मग बैतूलला जरा थांबलो, बालाजीपुरमचं आधी दर्शन वगैरे घेतलं, त्यानंतर जेव्हा आम्ही रिटर्न येत होतो तर आम्हाला रस्त्यामध्ये गुडपट्टी बनवताना दिसले। तर तिथला मग मी व्हिडिओ शूट केलेला आहे, तर तो व्हिडिओ आता आपण बघणारच आहोत गुड कसा बनतो ते। तत्पूर्वी मी हा मुलताई घाट दाखवत आहे तुम्हाला। तर घाटातनं आम्ही जेव्हा गेलो तर शेतामध्ये बघा इथे आम्हाला सायंकाळची वेळ आहे ही, तर शेतात गेलो, इथे गुडपट्टीचं काम सुरू होतं। आम्ही सर्वच इथे आलेलो आहोत। आता गुड कसा बनतो, जो आपण खातो तो गुड कसा बनतो, इथे बघा ही जी भेली आहे म्हणजे ही पट्टी आहे, तर हा लिक्विड आहे, लिक्विड गुड आहे लिक्विड फॉर्ममध्ये। त्याला मग आता हे टिनेच्या बॉक्सेसमध्ये टाकतात आणि मग ते तो सेटल झाला की मग त्याच्यातनं त्याला रिमूव्ह करतात। तर ते आता कसं करतात, काय प्रोसिजर आहे ती नेमकी, तर ते बघणारच आहो। हा बनलेला गुड आहे, हा फ्रेश गुड आहे, आमच्या समोरच बनवलेला आहे त्यांनी। तर सर्वात आधी बघा उसाचा रस इथे काढला जातोय आणि इथे हे पांढरी पाईपलाईन दिसत आहे आपल्याला। हे दादा मला सांगत आहेत की स्टार्टिंग पासून मला त्यांनी सगळं एक्सप्लेन केलं कसं करायचं ते। तर ही मशीन आहे याच्यामध्ये आणि हा केवढा मोठा ऊस मागे पडलेला दिसतोय आपल्याला। तर हा ऊस या मशीनमध्ये टाकून त्याचा रस काढला जातो आणि इथे एक पांढरी पाईपलाईन दिसते आपल्याला, पाईप दिसतो, त्या पाईपलाईननं हा रस डायरेक्टली जिकडे ते बनवतात त्या याच्यामध्ये जातो। ही बघा ही इथे पाईपलाईन जोडलेली आहे आणि हा उसाचा रस आता ह्या पाईपलाईनद्वारे हे इथे भट्टी आहे तर इथे हे उकळला जातो। तर बघा इथे नंबर 1 मध्ये ते म्हणाले की त्याचा कचरा साफ केला जातो, नंबर 2 मध्ये अजून जास्त कचरा साफ केला जातो आणि हे तिसऱ्या नंबरचं थोडं अजून स्वच्छ होतो गुळ म्हणजे रस आणि हा लास्टवाला चौथ्या नंबरचा हा जो आहे लास्ट आहे आणि खालून यांना हीट चालू आहे म्हणून ते बॉईल होताना आपल्याला दिसत आहे। तर हा जो येल्लो दिसत आहे तो आता चाचणी येत आहे म्हणजे त्याला चाचणी येत आहे आता त्याला, ते असे म्हणाले की अभी इसमें चाचणी आ रही है, अभी थोडी देर में गुड बन जाएगा। आणि इथे चाचणी आल्यानंतर मग ती चाचणी हे भलं मोठं प्लेट दिसत आहे आपल्याला, या प्लेटवर ओतली जाते, तिथनं ती इथे ट्रान्सफर होते आणि ट्रान्सफर झाल्यानंतर थोड्या वेळाने मग तिला हे जे बॉक्सेस दिसत आहेत ना ते 10-10 किलोचे आहेत। तर ही भट्टी आहे, ह्या भट्टीत नावा हीट प्रोव्हाइड केली जात आहे त्या खड्ड्यामध्ये जो गुळाचा जो सॉरी उसाचा जो रस टाकलेला आहे ना। हे बघा हे पहिला नंबरचा आहे, इथे
हा पूर्ण ऊसाचा रस आहे, त्याला हीट मिळत आहे खालून, हे बॉईल होताना आपल्याला दिसतंय बघा वाफा निघत आहे. आणि त्यातनं मग पहिल्या याच्यामध्ये स्वच्छता करतात ते, मग दुसऱ्या याच्यामध्ये झोकत आहेत. तिकडनं साफ झालं तिथे आधी कचरा काढून घेतात, मग दुसऱ्या याच्यामध्ये झोकतात, तिथे पण पुन्हा त्याची सफाई केली जाते, मग त्याला थर्डवाल्या कंटेनरमध्ये ट्रान्सफर करतात. तर इथे बघा ती जी चाचणी आलेली आहे, त्या चाचणीला त्यांनी या मोठ्या प्लेटवर, प्लेट म्हणजे ते ह्याचं बनलेलं आहे, सिमेंटचं आहे ते प्लेन बनवला गेलेला आहे. तिथनं मग त्यांनी या 10-10 किलोच्या छोटे कंटेनर आहे इथे बघा स्टीलचे, त्याच्यामध्ये ओतला, मग तो सेटल झाला की त्यातनं मग त्यांना रिमूव्ह केलं. आणि बघा इतका सुंदर चविष्ट असा गूळ आहे, आम्ही टेस्ट केला, आम्हाला खूप आवडला. आणि आम्ही 10 किलोचं जे भेली आहे ती पण आम्ही सोबत घेतली. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या.